नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन याचे बुक्स कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे जर बुक्स तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला दीक्षाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जायचं आहे मी गुगलच्या सर्च इंजिनमध्ये दीक्षा हे नाव या ठिकाणी टाईप करतोय त्यानंतर कीबोर्डवरचं एंटर बटन प्रेस करतोय हे झाल्यानंतर फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल दीक्षा त्या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दीक्षाच्या होम पेज वरती येत असतात त्यावेळेला इथे डाव्या बाजूला तुम्हाला एन सी आर टी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड्स अशा पद्धतीचे ऑप्शन्स मिळत असतात त्यातल्या सीबीएसईच्या पुढे हे एक्सप्लोअर हे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या बॉक्समध्ये तुम्हाला सीबीएसई आणि एन सीईआरटी हे ऑप्शन्स मिळत असतात यानंतर तुमचं जे मीडियम आहे ते मीडियम इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे क्लासेसचं ऑप्शन मिळत असतं या क्लासेसमध्ये तुम्हाला जो क्लास हवा आहे त्या क्लासला इथे सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट करण्यासाठी मी ट्वेल्थ क्लास 12th या ठिकाणी सिलेक्ट करतोय ट्वेल्थ क्लास सिलेक्ट केल्यानंतर ट्वेल्थचे चे जेवढे काही सब्जेक्ट्स असतील तेवढे सब्जेक्ट्स तुमच्या पुढे येत असतात त्यांचे टेक्स्ट बुक्स तुमच्या पुढे येत असतात मला जर केमिस्ट्री हा विषय याचं बुक्स या ठिकाणी डाउनलोड करायचा असेल तर ते डाउनलोड करण्यासाठी केमिस्ट्री या विषयाच्या सेक्शनमध्ये इथे हे दोन बुक्स दिसत आहे या दोन बुक्स पैकी मला जर फर्स्ट पार्ट या ठिकाणी डाउनलोड करायचा असेल तर मी फर्स्ट पार्ट वरती क्लिक करतोय त्यानंतर हा कंटेंट तुमच्या पुढे आलेला असेल इथे आल्यानंतर हे सर्व चॅप्टर्स तुम्हाला इथे मिळत असतात उजव्या बाजूला हे सर्व ऑप्शन्स वरती क्लिक करून तुम्ही चॅप्टर वाईज हे सगळ्या पीडीएफ डाउनलोड करू शकतात तर मी सुरुवातीला सॉलिड स्टेट हे चॅप्टर या ठिकाणी घेतोय त्याच्या उजव्या बाजूला हा आयकॉन आहे या आयकॉनवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चॅप्टर हे नाव दिसेल हे ऑलरेडी चॅप्टर डाव्या बाजूला इथे आल्याचं तुम्हाला दिसेल याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर हाच इंटरफेस इथे ओपन होत असतो हे जर बुक तुम्हाला हे चॅप्टर जर डाउनलोड करायचं असेल तर ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या डाव्या बाजूच्या तीन वरती क्लिक करायचं आहे के क्लिक केल्यानंतर डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर एक मेसेज येईल कन्फर्मेशनचा त्याला पुन्हा एकदा डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करून कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर ते जे चॅप्टर आहे ते चॅप्टर तुमच्या कम्प्युटरमध्ये डाउनलोड झालेला असेल त्यानंतर या पीडीएफला जर मला बघायचं असेल तर मी शो ऑल या ऑप्शनवरती क्लिक करतोय त्यानंतर शो इन अ फोल्डर इथे आल्यानंतर हे चॅप्टर जर मला बघायचं असेल पी डी एफ फाईल ओपन करायची असेल तर या वरती मी डबल क्लिक करतोय डबल क्लिक केल्यानंतर हे जे चॅप्टर आहे हे चॅप्टर तुमच्या पुढे उपस्थित होत असतं तर अशा पद्धतीचे हे सर्व डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकतात याचबरोबर या वेबसाईटमध्ये जर तुम्ही बघितलं तर इतर चॅप्टरचे कंटेंट्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत सेम मेथडने तुम्ही हे सर्व गोष्टी बघायच्या आहेत तर या चॅप्टरचे तुम्हाला अजून एक्सप्लेनेशन हवे असतील तर त्यासाठी तुम्ही या पार्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अशा पार्ट्स मध्ये जे डिवाइड केलेले आहेत हे सगळे एक्सप्लेनेशन कंटेंट आहेत या कंटेंट वरती जर तुम्ही क्लिक केलं तर याच्या विषयाच्या संदर्भातील जे काही एक्सप्लेश व्हिडिओच्या माध्यमातून इथे उपस्थित होत असतात matter can occupy space and has mass matter are of three types सर अशा पद्धतीने हे सर्व कंटेंट तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्व चॅप्टर्स मिळणार नाहीये प्रत्येक चैप्टरचं तुम्हाला वेगवेगळी पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करावी लागणार आहे मी आधीच्या सांगितल्या मेथडला तुम्ही फॉलो करू शकतात हेच जर पीडीएफ तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करायची असेल तर इथे शेअर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या लिंकला कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर जो काही मेसेज असेल त्या मेसेजमध्ये तुम्ही तो पेस्ट करायचा आहे तर हे देखील ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्हाला फक्त व्हिडिओ कंटेंट बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जेवढे काही व्हिडिओज असतील या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध हे सर्व व्हिडिओची लिस्ट तुमच्या पुढे उपस्थित होत असते तर हे देखील ऑप्शन्स तुम्ही इथे बघू शकता याचबरोबर तुम्हाला काही इंटरॅक्टिव्ह पार्ट्स या ठिकाणी बघायचे असतील तर तुम्ही इंटरॅक्टिव्ह या सेक्शनला जर सिलेक्ट केलं तर सिलेक्ट केल्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्स मल्टीपल देखील या ठिकाणी उपस्थित होत असतात हे तुम्ही बघू शकता मी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ऑप्शनला सिलेक्ट करतोय सिलेक्ट केल्यानंतर इथे क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्या क्वेश्चन नंतर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेल्या असतील तर या ऑप्शन्सवरती क्लिक करून तुम्ही इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुमचा देखील सहभाग या ठिकाणी होऊ शकतो तर एवढे सारे ऑप्शन्स या दीक्षाच्या प्लॅटफॉर्मवर इथे उपस्थित आहेत जर तुम्हाला या पेजची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही प्रिंट देखील या ठिकाणावर घेऊ शकता तर एवढे सारे ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत त्यानंतर नेक्स्ट जो सेक्शन आहे तो आहे डॉक्युमेंट्सचा डॉक्युमेंट्स वरती जेव्हा तुम्ही क्लिक करतात तर त्याच चॅप्टरचे इथे डिटेल तुम्ही बघू शकता टेक्स्ट बुक्स तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेक्स्ट बुक्स या वरती क्लिक करू शकतात त्यानंतर प्रॅक्टिस अटम्स जर तुम्हाला हवे असतील तर प्रॅक्टिस अटम्स किंवा प्रिव्हियस इयर्सच्या ज्या क्वेश्चन पेपर्स असतात त्यांचे आन्सर्स असतात हे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही प्रॅक्टिस अटम्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे प्रॅक्टिस साठीचे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत असतात तर त्याचबरोबर ही जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर इथे प्रिंट हे ऑप्शन देखील उपलब्ध असतं याचा वापर करून तुम्ही हे सर्व प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स या ठिकाणी प्रिंट आउट करू शकतात डाउनलोड करू शकतात हे देखील ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत तुम्हाला जर डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही पुन्हा एकदा डाउनलोड या वरती क्लिक करून पुन्हा एकदा डाउनलोड बनायचं आहे त्यानंतर हे प्रॅक्टिस क्वेश्चन देखील तुमच्या कम्प्युटरमध्ये इथे डाउनलोड झालेले असतील तर एवढे सारे ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत याचबरोबर डॉक्युमेंट सेक्शन मध्ये पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो टीचर रिसोर्सेस आहेत हे टीचर साठी सगळ्यात महत्वाचे रिसोर्सेस आहेत इथे जर मी या सॉलिड स्टेट या वरती क्लिक केलं तर यामध्ये आपण हे चॅप्टर का शिकवायचं त्याचे टोटल पिरियड्स किती आहेत लेसन्स किती आहेत त्यानंतर असेसमेंट कशा पद्धतीची असावी तर हे डिटेल्स तुम्हाला ऍज अ टीचर म्हणून बघायला मिळू शकतात त्यानंतर कन्सेप्ट मॅप आहे तो कन्सेप्ट मॅप देखील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कन्सेप्ट विद्यार्थ्यांच्या क्लिअर करायच्या तर हे देखील तुम्ही इथून बघू शकता समरी सारखं तर या जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर पुन्हा थ्री लाईन्स आणि इथून तुम्ही डाउनलोड करू शकता एवढे सारे ऑप्शन्स या दीक्षाच्या प्लॅटफॉर्मवर अव्हेलेबल आहेत आणि प्रत्येकाने याचा निश्चितच फायदा करून घ्यायचा आहे धन्यवाद